यंदा 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनासंदर्भामध्ये आणि 11वीच्या प्रवेशासंदर्भामध्ये आज आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये यंदा 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनासंदर्भामध्ये निर्णय घेत असताना राज्य मंत्रिमंडळाने 10वीचा अंतर्गत मूल्यमापनाचे वेगळे आदेश काढावे आणि सर्व विद्यार्थ्यांना 11वीमध्ये सरसकट पास करून त्यांना प्रवेश देण्यात यावा या संदर्भामधला निर्णय घेतला होता. आणि त्यानुसार आपण 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क देत असताना 9वी इयत्तेचे जे मार्क होते त्यांना आपण 50% विषय निहाय जे आहे ते वेटेज दिलेलं आहे आणि 10वीचे जे अंतर्गत परीक्षा झाल्या आहेत त्यांना आपण 30% वेटेज आणि तोंडी किंवा होम असाइनमेंट किंवा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन यांना 20% असं 50% 10वीच्या मार्कांना आपण अंतर्गत जे आहे ते वेटेज दिलेले आहे. आणि मला सांगायला पाहिजे असं आपण 100% जे वेटेज आहे ते 50% 9वी आणि 10वीच्या म्हणून आपण देण्याचा आपला या जीआरच्या माध्यमातून आपण घोषित करत आहोत. मला सांगायला पाहिजे की 9वीचा आणि जो रिझल्ट आहे हा कोविडच्या पूर्वी म्हणजे जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये घेतलेली म्हणजे ऍक्च्युअल रिझल्ट असा आहे त्यामुळे तो रॅशनल आहे कारण तो सरळ पोर्टल मध्ये सुद्धा सरळ प्रणालीमध्ये सुद्धा त्याची नोंद आहे. आणि त्यामुळे 10वी आणि 9वी याचा म्हणून आपण आता जूनच्या शेवटपर्यंत हा निकाल लागावा यासाठी आपण पूर्ण राज्य मंडळाच्या माध्यमातून गाईडलाईन देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून ते करतील. आपण शाळांमध्ये सुद्धा माननीय मुख्याध्यापकांच्या माध्यमातून एक 7 लोकांची कमिटी तयार करत आहोत आणि त्या कमिटीच्या माध्यमातून सुद्धा ह्या नियमन या जे रिझल्ट आहे अंतर्गत मूल्यमापन आहे त्याच्यावरती ठेवलं जाईल. त्याच्यामध्ये काही चुकी झाल्या तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भात सुद्धा आपण या जीआरमध्ये सूचना दिलेल्या आहेत. आणि या व्यतिरिक्त हे जे अंतर्गत मूल्यमापन मिळेल याच्याबद्दल जर कोणी असमाधानी असेल तर त्याला 2 श्रेणीवर्धनाच्या संधी सुद्धा आपण उपलब्ध करून देत आहोत. या व्यतिरिक्त 11वीच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन संदर्भामध्ये जे आहे ते सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ऑप्शनल सीईटीचं जे आहे ते ऑर्गनाईज करत आहोत जी 2 तासाची असेल ओमा स्वरूपातली असेल. आणि पहिल्यांदा जे विद्यार्थी सीईटीसाठी बसतील त्या विद्यार्थ्यांना आपण पहिला प्रेफरन्स देणार आहोत आणि त्याच्यानंतर उरलेल्या रिक्त जागांवरती अंतर्गत मूल्यमापन केलेलं विद्यार्थ्यांना संधी देणार आहोत. धन्यवाद.